माझं सोलापूर न्यूज चॅनल। गुढी पाडव्या दिवशी सोलापुरातील चव्हाण कुटुंबियांचे घर पाडल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले आहे। शेळगी भागातील पाटील खाण इथं मागील 60 वर्षांपासून राहणारे भीमराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे घर महापालिका पाडण्याची कार्यवाही करत आहे, त्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। आंदोलनात आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुरेश ननवरे, शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष जुबेर हिरापुरे, जिल्हा संघटक आनंद जाधव, महिला आघाडीचे अध्यक्ष अश्विनी गायकवाड यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सागर पाटील आणि अश्विनी गायकवाड यांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला। अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबाला असे बेघर केले जात आहे, हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही महापालिका ही कारवाई कशी करू शकते? ही कारवाई न थांबल्यास आज कुटुंबाने आंदोलन केले, उद्या शेळ्या जनावरे आंदोलनस्थळी आणून बांधू, असा इशारा देण्यात आला। जय हिंद, मी ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पार्टीचं पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री म्हणून काम करतोय। आज पाडवा आहे आणि पाडवा आनंदाचा दिवस आहे, पण माझ्या काही सहकाऱ्यांना, आमचे भीमराव चव्हाण जे आहेत गेल्या 65 वर्षापासून शेळगी हद्दीत राहतात, त्यांच्या घरावरती महानगरपालिकेने बुलडोझर चालवलेला आहे। सोलापूरकरांचे घरं उद्ध्वस्त करायचं काम महानगरपालिका करायला लागली आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि महानगरपालिकेला सांगू इच्छितो की अरे आम्हाला पाडवा तर नीट करू द्या, पाडव्याचं घरदार सोडून सण सोडून आज लोक इथं रस्त्यावर उतरलेले आहेत, ह्यांनी जगावं का मरावं हा प्रश्न पडलेला आहे। जर त्यांच्या घराच्या वर जे बुलडोझर चालायला लागलं आहे ते थांबलं नाही तर आम आदमी पार्टी आपलं आंदोलन आणखीन तीव्र करेन आणि एवढंच सांगेन की उद्यापासून जर आंदोलनाची दखल घेतली गेली नाही आज, तर ह्यांच्या सगळ्या जे शेळ्या आहेत, त्यांचे जनावर आहेत, सगळ्या इथं घेऊन आम्ही इथंच राहू, ह्यांच्यासोबत राहू, इथंच भाकरी करू, इथंच जेवण करून इथंच राहू, आम्ही ह्याला पर्याय उरणार नाही। आमच्या भागातील, आमच्या परिसरामधील चव्हाण म्हणून आहेत, त्यांना आज लॉकडाऊनपासून आज तीन चार वर्ष झालं, त्यांच्यावर एवढं तीव्र म्हणजे तीव्रतेने भरपूर त्यांच्यावर का पोलिस आणून त्यांना दमदाटी करायचं, ते लोक येऊन मी दिल्लीचं आहे, मी हितलाच आहे, मी काय पाकिस्तानमधला आहे का म्हणून अशा धमक्या देऊन वकील साहेबांना धमक्या दिल्या, त्यांना पण आत घालतो म्हणून, ह्या लोकांना आत घालतो म्हणून पोलीस स्टेशनमध्ये वारंवार पोलीस स्टेशनमध्ये नेत आहेत ये लोकं, त्यांना खाऊ पिऊ देत नाहीत। त्यांची एक मुलगी आहे घरात, त्या मुलीला आजारी असताना त्या मुलीला घराच्या बाहेर ओढत आणलं, गेटच्या बाहेर त्यांना ओढत आणलं। एक म्हातारी आजी आहे, त्या आजीचे गुडघे दुखत आहेत, तिला चालायला येत नाही, अपंग असल्यासारखं झाली ती म्हातारी, तिला आज गेटच्या बाहेर आता सध्या तिनं बसलेली आहे, रात्रभर तिनं एका जागेवर बसलेली, उठायलाही नाही गेले, कारण तिचं कोण करणार आज, त्या घरात बसलं असतं, त्या घरात राहिली असते तर तिचं सगळं सेवा केली गेली असती, पण आज तिला सेवा करायला सुद्धा कोण नाही, कारण हे लोक आज पाडव्याचं सणाचं हित बसलेत। तुम्ही लोक सगळे सण करून खाणार, ह्या लोकांनी कुठं सण करून खायचे? ह्यांना घर दिलं तर ह्यांनी सण करणार ना, ह्यांनी कुठं सण करायचे? त्यांच्याकडं कोण बघणार? तुम्ही लक्ष देत नाही, मग कोण लक्ष देणार आहे? तुम्ही गपचूप पैसे घेऊन सगळं घरात बसणार, तुम्ही महापालिका एवढं त्यांच्यावर तीव्र, महापालिकेत काही म्हणजे आजपासून केस चालू आहे, तरी सुद्धा त्या केसचा आणि काही निकाल लागलेला नाही, तरी सुद्धा त्या लोकांवर एवढी कारवाई करतात, म्हणजे ह्याला काय आहे का नाही, मर्यादा आहे का नाही? महिलेंवर कारवाई करतात तुम्ही, पोलीस लोक येऊन सुद्धा, त्या लेडीज दिल्लीच्या दोन मुली आल्या, त्या दिल्लीच्या दोन मुली येऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई करायला लागल्यात, एवढं पोलीस एवढं कसं काय शांत बसतात? तो जो माणूस आहे दिल्लीचा, आज आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये परवाच्या दिवशी नेलं, तो 5-5 मिनिटाला वारंवार त्यानं येऊन सिगारेट बाहेर प्यायचा आणि यांच्या अंगावर आल्यासारखं बोलायचं, असं का केला त्यानं? पोलीस लोक त्यावेळेस काय झोपले होते का? त्यांना दिसत नव्हतं का तंबाखू सिगारेट हानिकारक आहे ना? मग त्यावेळेस ओढताना त्यांना दिसलं नाही का? कुठं गेलते त्यावेळेस त्यांचे डोळे? बाकीचे काही करता, सगळं करता तुम्ही आणि बाकीच्या लोकांना ह्यांना शांत बसून खाऊ पण तिथं राहायला आहे। आम्हाला आज गुढीपाडव्या दिवशी आम ज्येष्ठ बियाणू आमचं घर पाडतोड केलेलं आहे, आम्हाला राहायला जागा नाही, करून बसावं म्हणलं तर आम्हाला जागा नाही, आम्हाला जागा कुठं बी द्या तिथं आम्हाला राहायला जागा द्या, तेच जागा आम्हाला पाहिजे, दुसरीकडे कुणी पाहिजे नाही आम्हाला, ते सांगतो आमच्या मते। माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल आता पाहायला विसरू नका, सोलापूर शहर जिल्ह्याच्या स्थानिक केबल नेटवर्कवर, जिओडेन केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 199, सोलापूर डिजिटल नेटवर्क म्हणजेच NXT वर चॅनल क्रमांक 130, सिटी केबल नेटवर्कवरती चॅनल क्रमांक 87 आणि स्वरा केबल नेटवर्कवरती चॅनल क्रमांक 13। पाहायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल।